शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे तर मनूचे विचार कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सा यांनी सांगितलंय भिडेंचं सा वक्तव्य तपासलं जाईल काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं नानुबा तुकामानु एक पोल पुढे होता असं सांगण्याचं धाडस करण्याचं काम हे महाराज करायला लागले ते महाशय करतायत अध्यक्ष मोदय महाराष्ट्राच्या तमाम वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जनतेचा हा मोठा केलेला अवमान आहे खरं म्हणजे या प्रवृत्तीचा आणि या माणसाचा किती निषेध करावा अध्यक्ष मोदी तेवढा थोडा आहे आणि म्हणून मला अध्यक्ष मोदी सरकारला विचारायचं आहे की शासनाची भूमिका जी ते मानतायत त्या भूमिकेशी आपण सहमत आहात का संत तुकाराम महाराजांचं आणि श्री संत माऊलींचं ज्ञानेश्वर महाराजांचं बद्दल जे वक्तव्य काढलेलं आहे वक्तव्याच्या बद्दल मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जा, तरुणांना बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे या ठिकाणी पहिल्यांदा अतिशय स्पष्टपणे सांगून देऊ इच्छितो अध्यक्ष मोदय राज्य सरकारची भूमिका ही ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांचे जे विचार आहे त्या विचाराने आणि संपूर्णपणे संविधानाने बांधलेली आहे मनूच्या विचाराचं कुठलंही समर्थन राज्य सरकार करत नाही करण्याचं कारण नाही त्या विचाराने चालण्याचं कारण नाही त्या विचाराचा पुरस्कार करण्याचं देखील कारण नाही त्यामुळे कुठल्याही प्रवृत्तीला थारा देण्याचा विषय नाहीये आणि माननीय विरोधी पक्ष नेते या ठिकाणी माननीय दादा जे काही त्या ठिकाणी बोललं गेलंय ते, ते तपासण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठेही संविधानाच्या विरुद्ध बेकायदेशीर काही बोललं गेलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल